राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361A ला जोडलेला धनोडा ते माहूर या 7 किलोमीटरच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असल्याने रस्त्यावरून ये जा करणाऱ्या भाविक व नागरिकांना गचके खात प्रवास करावा लागत आहे. तुळजापूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361A च्या धनोडा गावापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या माहूर तीर्थक्षेत्राला हा राष्ट्रीय महामार्ग जोडून तत्कालीन केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी माहूर हे महाराष्ट्रातील मूळ शक्तीपीठांपैकी एक पीठ, प्रभू दत्तात्रयांचे जन्मस्थान, निद्रास्थान, अत्री ऋषी, महासती माता अनुसयेचा आश्रम, महानुभाव पंथियांची दक्षिण काशी, सुफी संत शेख फरीद बाबा, सोनापीर बाबा, लंगोटबंद बाबा आणि त्रेतायुगामध्ये पांचाळेश्वर नावाने ओळखल्या जाणारे पाचोंदा येथील राम मंदिर आदींसह विविध देवी देवतांच्या व संत महंताच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी रेणुका माता ही त्यांची कुलदेवता असल्यामुळे विशेष बाब म्हणून हा मार्ग तुळजापूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361A ला जोडला गेला. त्यामुळे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडे वर्ग झाला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी संपली. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडे पालकत्व आलं. सर्वत्र राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने हे कार्यसुद्धा आता लवकरच सुरू होऊन माहूरगडावर ये जा करणाऱ्या भाविकांना चकाचक गुळगुळीत रस्ते मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र अद्यापपर्यंत या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. याउलट जुना बांधलेला रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत हा बांधला गेला होता. तो रस्ता पूर्णपणे उखडला गेलेला असून या रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी या रस्त्याची अवस्था झालेली आहे. परिणामी अनेक दुचाकी स्वारांचे या रस्त्यावर अपघात होणे ही नित्याचीच बाब बनली आहे. तर चारचाकी वाहन चालकांना सुद्धा या रस्त्यावरून वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. याशिवाय माहूर शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास माहूर नगर पंचायत प्रशासन कमी पडत असल्याने रस्त्यावरच मोकाट कुत्र्यांचे टोळके रस्त्यावर धुमाकूळ घालत असल्याने या अडचणीमध्ये आणखी वाढ झालेली आहे. याबाबत सार्वजनिक विभाग माहूरकडे विचारणा केली तर राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडे बोट दाखविण्यात येते. नांदेड जिल्ह्यातलं माहूर 3.5 शक्तीपीठातलं एक महत्त्वाचं पीठ आहे. या ठिकाणी माहूरमध्ये रोज लाखो भाविकांची या ठिकाणी आवक दावक असते. गेल्या 15 वर्षापासून माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या काळापासूनच हा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी राज्य महामार्ग 361 जोडलेला असताना आंध्रा महाराष्ट्र विदर्भाची या ठिकाणी बॉर्डर आहे. रेणुकादेवीचं प्रसिद्ध मंदिर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी रोज लाखो भाविक या ठिकाणी येण्याजाण्यासाठी येतात. पण गेल्या 15 वर्षापासून या रोडची दैनंदिन अवस्था आपण पाहू शकता या गड्ड्याच्या माध्यमातून. हा रस्ता त्वरित शासनानं दुरुस्त करावा, कारण की बऱ्याच वर्षापासून हा जीवघेणा खड्डा या ठिकाणी, बरेच छोटे मोठे ॲक्सिडेंट या ठिकाणी झालेले आहे. हे आपण याच्या आधी पण आम्ही बातम्या विदर्भ न्यूजतर्फे देण्यात आलेल्या होत्या, पण याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. येणारे भावी आमदार केराम साहेब यांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे अशी नागरिकाकडून याची ऐकाव्यास मिळते. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडे संपर्क केला तर त्यांचे भ्रमणध्वनी हे सातत्याने बंद असतात. व्हॉट्सअपवर संदेश पाठविल्यास कोणतेही उत्तर मिळत नसल्याने भाविक भक्त व माहूरकरांना अब जाये तो जाये कहा असा प्रश्न पडलेला आहे. कोरोना संक्रमण नियंत्रणात आल्यास येत्या 1.5 महिन्यामध्ये माहूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे होणारी शारदीय नवरात्राची यात्रा भरण्याची शक्यता असून प्रतिवर्षी यात्रेच्या 8 दिवस आधी यात्रा नियोजनाची बैठक आयोजित करून त्यामध्ये असे विषय चर्चेला येत असल्याचे आजातागायत दिसून आले असून प्रशासनाच्या वतीने तहान लागले की विहीर खोदण्याच्या या प्रवृत्तीमुळेच या रस्त्याची आजची दयनीय अवस्था बनली असल्याची जनभावना आहे. 1.5 महिन्यानंतर होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या 1.5 महिन्यापूर्वी संबंधित राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने या रस्त्याच्या कामाकडे लक्ष केंद्रित करून या रस्त्याचे काम करून भाविक व माहूरकर नागरिकांना मजबूत व रुंद रस्ता तयार करून द्यावा अशी मागणी विखे पाटील कृषी परिषदेचे मराठवाडा विदर्भ संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर चौधरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद तुपदाळे, तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे जयकुमार अडकिने, मराठा सेवा संघाचे अनेक कार्यकर्ते, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष विशाल शिंदे, मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अमोल काकडे, भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे मंगेश जाधव, शिवशंकर थोटे, गोरसेनेचे तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जाधव, भीम टायगर सेनेचे तालुकाध्यक्ष राहुल भगत, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सत्यम गायकवाड,
प्रहार जनशक्तीचे शिवचरण राठोड, अरविंद आडे, विक्की मोरे, एकनाथ मानकर आदींसह अनेक राजकीय व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. विदर्भ न्यूज करिता संजय घोगरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत.